हुतात्मा नामदेव घरत यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण समारंभ युवा नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी झाला. यावेळी विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं. चिरले येथील हुतात्मा नामदेव घरत यांच्या स्मृती दिनानिमित्त कबड्डी स्पर्धा भरविण्यात येतात. त्यांचे पुत्र जितेंद्र घरत यांच्या मार्फत दरवर्षी या स्पर्धा होत असतात. या स्पर्धांचे यंदाचे हे 7वे वर्ष होते. मिलिंद पाटील, सुभाष माळी, संतोष मडवी, नामदेव मडवी, गजानन ठाकूर, अक्षय ठाकूर, अनंत ठाकूर, पंढरीनाथ ठाकूर, परशुराम मडवी आदी मान्यवरांसह कबड्डी रसिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. युवा नेते परेश ठाकूर यांनी विजयी संघास शुभेच्छा दिल्या.